सांगली जिल्ह्यात पाण्याची टंचाई असताना दुसरीकडे वसंतदादा कारखाना पाणी उपसा पाईपलाईनमधून हजारो लिटर पाणी लिकेजद्वारे वाया जात आहे एकीकडे सांगली जिल्ह्यात पाण्याची भीषण अशी टंचाई असताना दुसरीकडे वसंतदा कारखाना पाणी उपसा पाईपलाईनमधून हजारो लिटर पाणी लिकेजद्वारे वाया जाते सांगली शहरानजीकच्या कर्नाळ येथून गेलेल्या या पाईपलाईनमध्ये सात ते आठ ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याने कारंजा स्वरूपात पाणी वाया जात आहे कृष्णा नदीमधून हा पाणी उपसा करण्यात येतो एकीकडे दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे तर तीन दिवसांपासून सांगलीची तहान भागवणारी कृष्णा नदी देखील कोरडी पडली आणि सांगलीकरांना देखील पाणी मिळेनासं असं झालंय तर सध्या कृष्णा नदीला पाणी आले, शुक्रवारी पाणी आले आणि यानंतर कारखान्याच्याकडून पाणी उपसा सुरू करण्यात आलाय